नमस्कार. महाराष्ट्र चित्रपट महासंघ आणि साईसागर एंटरटेनमेंट यांच्या सौजन्याने महाराष्ट्रातील जे लोक शून्यातून अतिउच्च पदावर पोहोचले आहेत, ज्यांनी आपले कारकीर्द करून समाजात नाव कमावलेलं आहे, अशा लोकांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. ज्या लोकांना ज्या लोकांची निवड केलेली आहे त्यापैकीच एक सोलापूरचे माननीय चंद्रकांत मारुतराव खरटमल हे डेप्युटी ट्रान्सपोर्ट कमिशनर हे आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. त्यांच्या तोंडूनच आपण त्यांच्याबद्दल माहिती घेऊ. नमस्कार खरटमल. नमस्कार. 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 आपला जन्म कुठे झाला, शिक्षण वगैरे आपण कुठे गेलं, आपलं बालपण कसं गेलं, आपण कॉलेज शिक्षण कुठे घेतलं, याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्या. माझं नाव चंद्रकांत मारुतराव खरटमल. माझं जन्म ठिकाण हे सोलापूर आहे आणि सोलापूरमध्येच माझं प्राथमिक शिक्षण आणि कॉलेजचे शिक्षण झालं. त्यानंतर मात्र पुढचं काही नोकरी करत मी पुढचं शिक्षण मुंबई इथे घेतलं. मी सुरुवातीला महिंद्रामध्ये होतो. महिंद्रानंतर मग एअर इंडियामध्ये मी काम केलेलं आहे. त्यानंतर MPSC ची परीक्षा होऊन मी 76 साली RTO खात्यात इन्स्पेक्टर म्हणून सुद्धा जॉईन झालो. आणि निवृत्त होताना सर्वोच्च पद म्हणजे जे सहपूर्ण आयुक्त त्या पदावर मी काम करत होतो. आपली पहिली अपॉइंटमेंट कुठे झाली? माझी पहिली नेमणूक ही RTO मध्ये RTO या ठिकाणी होती. त्यानंतर मात्र मग मोठा प्रवास झाला माझा, कारण माझी सेवा म्हणजे एक अभिमान सांगतो की माझ्या खात्यामध्ये टेक्निकल याच्यामध्ये सर्वात जास्त 36 वर्ष आणि 8 महिने ही आमच्या एक्सपिरियन्स असलेल्या RTO इन्स्पेक्टरच्या कॅडरमध्ये कोणी सर्व्हिस होत नाही. 30-35 वर्ष पुढे जात नाही, पण मला 36 वर्ष 8 महिने हे सगळ्यात मोठा कालावधी मिळाला आणि ते काम करू शकलो. तर मी कमी वयात लागलो होतो नोकरीला. ह्या ठिकाणी ह्या स्पॅनमध्ये जवळपास महाराष्ट्र बराचसा भाग पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्र अशा मध्ये माझं कामकाज झालेलं आहे. याच्यामध्ये मी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, मोटर वाहन निरीक्षक, नंतर मग असिस्टंट RTO म्हणून 91 पासून राजपत्रित अधिकारी पदावर मी काम केलेलं आहे. ते आता शेवटपर्यंत मी एकतर कुठल्या तरी जिल्ह्याचा प्रमुख म्हणून काम केलेलं आहे किंवा मग विभागाचा प्रमुख किंवा नंतर राज्याचा एका विभागाचा प्रमुख म्हणून मी एका शिक्षण म्हणजे इन्स्पेक्शन किंवा मोठं जे आमच्या सगळ्यात काम होतं त्याचा प्रमुख म्हणून काम केलेलं आहे. अंमलबजावणी किंवा इन्स्पेक्शन किंवा जनरल ॲडमिनिस्ट्रेशन अशा पद्धतीचे कामं मी केलेले आहेत. आपल्या कौटुंबिकविषयी तुम्ही आई वडील काय करत होते, कुठे सुरक्षित होते, धंदा करत होते काय थोडक्यात? माझं आजोबांच्या काळात व्यवसाय होता आपला पारंपरिक अत्यंत म्हणजे प्रगत अशा पद्धतीचं टेक्नॉलॉजी त्यावेळेस कुरुम लेदरची निर्मितीच्या पासून काही काम करायचं का आजोबाच्याकडे माझं काम होतं. परंतु वडील माझे स्वतंत्र सैनिक होते आणि त्यांचा प्रखर म्हणजे स्वातंत्र्य किंवा समाजसेवकाचा एक प्रिंड असल्यामुळं त्यांनी व्यवसायामध्ये लक्ष न घालता ते शिक्षक म्हणून काम केलं. त्यांनी कामगार शिक्षक म्हणून त्यांचा जो आजही जो पूर्ण भारतामध्ये सर्वात जास्त त्यांनी कंडक्ट केलेलं कामकाज आहे आणि त्यांना राष्ट्रपतीचंही त्याबद्दलचं एक पदक मिळालेलं आहे. त्याशिवाय वडिलांना गुणवंत कामगार ते मिलमध्ये असल्यामुळं गुणवंत कामगारापर्यंत यश मिळालं. नंतर दलित मित्र अशा बरेच त्याच्या परंपरेने त्यांना मानसन्मान मिळालेलं आहे. समाजभूषण देखील त्यांना आपल्या मार्फत मिळालेलं आहे. अशा पद्धतीचं काम आहे. माझ्या मातोश्री देखील सुरुवातीपासूनच एक घरात नुसतं निवडणं काम करतात, समाजामध्ये काम करणाऱ्या त्या म्हणून ओळखल्या जायच्या. आणि नंतर मग त्यांनी अध्यात्मामध्ये देखील बरंच काम केलेलं आहे. खास करून ब्रह्मकुमारीजमध्ये त्या मागच्या 40 वर्षापासून एक चांगल्या पद्धतीचं कार्य काम केलेलं आहे. एकंदरीत तुमची फॅमिली किंवा कौटुंबिक पार्श्वभूमी सामाजिक कार्यात पहिल्यापासून असं दिसून येत आहे. तुम्ही सामाजिक कार्यात कसे उडलं गेला?
आता कदाचित ते बाळकडून म्हणा किंवा सामाजिक कार्यक्रम म्हणजे आपण ठरवून करत नाही, नकळत घडलं जातं. जेव्हा आपल्याला आपल्याला एक एक समाजाबद्दलचे किंवा एखाद्या विशेष परिस्थितीची एक जाणीव होते आणि त्यातून नकळत ह्या गोष्टी घडल्या जातात आणि नंतर नकळत घडल्यानंतर त्याचा पाठपुरावा आपण सातत्याने करत राहतो आणि त्या परत घडत घडत राहतात. पुरापणा सांगायचं झालं तर सामाजिक एक काम म्हणून मी एक सगळ्यात माझ्या खात्यामध्ये आरटीओमध्ये नोकरी तर सगळेच करतात, परंतु माझा आरटीओ खात्याचा मुख्य उद्देश होता की रस्त्याच्या सुरक्षता, रस्त्यावर होणारे मोठे ॲक्सिडेंट टाळण्याकरता काय उपाय केले पाहिजे त्याबद्दलचं मुख्य आमचं ध्येय असं डिपार्टमेंटचं आहे. पण हे करताना मी अभिवादन सगळे पहिला अधिकारी होतो की ज्यांनी 80 पासून रस्ता सुरक्षा सप्ताहाबद्दल रस्ता सुरक्षाबद्दलचं मी काम केलेलं आहे. तिथे पोस्टर्स तयार केले आहेत, ॲक्सिडेंटचे स्पॉट फोटोग्राफी केलेले आहेत, रस्त्यावरचे ट्रॅजेडीचे फोटोचे चित्रण केलेलं आहे आणि त्याच्यामुळं मला प्रचंड अशी एक लोकांच्यावर प्रदर्शन मांडण्याची संधी मिळाली. जवळ पूर्ण महाराष्ट्रभर 350 पेक्षा जास्त प्रदर्शन मी केलेले आहेत आणि तुम्हाला अभिमानानं सांगतो की एकही पुस्तक न लिहिताना मला 3 साहित्य संमेलनामध्ये साहित्य परिषदेकडून प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. त्याशिवाय विज्ञान परिषदेमधून देखील एक प्रकार सायंटिफिक विज्ञान आहे म्हणून त्याच्यामार्फत देखील पारितोषिक मिळालेलं आहे. याशिवाय ॲटोची जे जे मला आहे ते सर्वात जास्त मोठा मानकरी म्हणून माझा एक मी निश्चितच सांगेन की ॲटोची पुण्यातले असो, बेंगलोरमधले असो किंवा दिल्लीचे असो, असे 6-7 मोठे पुरस्कार मला मिळालेले आहेत. आणि माझ्या या रस्ता सुरक्षतेबद्दलचं एक कामात सांगायचं झालं तर लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये देखील माझं नाव आलेलं आहे. रस्ता सुरक्षेविषयक जवळ 2 लाखापेक्षा अधिक लोकांचे लेखी अभिप्राय असलेलं एकमेव माझं प्रदर्शन होतं. ह्याच्याबद्दल वेगवेगळ्या आयएएस अधिकारी, मंत्री महोदय, मुख्यमंत्री यांच्यामार्फत उद्घाटन होऊन त्यांच्या मार्फत लोकांच्यापर्यंत जो प्रचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्र शासनानं रस्ता आता सुरक्षा हा एक सप्ताह एक प्रदर्शन म्हणून सप्ताह म्हणून 88 पासून केलेलं आहे, पण मी 1980 पासून प्रदर्शन करतो आहे. रस्ता सुरक्षेबद्दलचं प्रदर्शन करणं, त्याच्याबद्दल लोकांच्या समोर विषय मांडणं आणि त्याचे महत्त्व पटवून देण्याचं काम मी 1980 पासून करतो, त्यामुळे मला एक वेगळ्या प्रकारचा एक पोस्ट मिळेल. ते आपलं कार्य हे आपल्या खात्यातील इतर कार्यकर्ते अधिकाऱ्यापेक्षा वेगळ्या धर्तीवर आहे, त्याबद्दल तुमचं कौतुक आम्ही करतोच आहोत. आता तुमच्या फॅमिलीबद्दल थोडक्यात आम्हाला माहिती, मुलं मुली. माझ्या मगाचा एक मुद्दा राहिला, माझ्या कामकाज करताना मी माझ्या खात्यात काम केलेलं आहे, तर खास करून एक प्रसंग सांगायचा झाला तर मी आरटीओ खात्यामध्ये 7-8 ठिकाणी तर मी स्वतःच्या माझ्या स्वप्रयत्नानं मी म्हणजे ज्याला माझे प्रयत्न असे खामकाज सगळेच म्हणू शकतील अशा पद्धतीनं मी काम केलेलं आहे आणि त्या ठसा उमटलेलं आहे. त्यातला एक ठसा म्हणजे माझ्या कल्याणला शासनाचा 1 रुपये निधी न मिळता तिथं गेलेली जमीन झाले अतिक्रमण काढून त्या ठिकाणी कार्यालय उभं करून जो 6,500 स्क्वेअर फूट कन्स्ट्रक्शन प्रचंड उभा करून त्या ठिकाणी त्या ऑफिसची जागा ताब्यात घेतली आणि लोकांची सोय केलेली, त्यामुळे मला कल्याणचा नागरिक सत्कार झाला. कल्याण विद्याभूषणचा एक तिथल्या ह्याच्यामार्फत नागरी सत्कारमध्ये आयुक्त आणि ह्याच्यामार्फत सत्कार झालेला आहे. म्हणजे कौटुंबिक ह्याच्या म्हणजे मुलाच्या बद्दल सांगितलं, जसं आईवडिलांच्या बद्दल बोललो तसं मला 2 मुली आणि 1 मुलगा. माझी मोठी मुलगी MBBS नंतर ती डोळ्याची सर्जन आहे, तिचा नवरा नेफ्रॉलॉजिस्ट आहे, एक किडनीचा सुपर स्पेशलिस्ट आहे. दोघांनी त्यांची फेलोशिप म्हणजे त्यांचे सेवा सर्विस बॉम्बे हॉस्पिटल हिंदुजासारख्या ठिकाणी करून ते कॅनडामध्ये 3.5 वर्ष होते आणि कॅनडाहून त्यांना प्रयत्न करून भारतात येण्यासाठी गट घेतला आणि ते भारतात आले आणि आता सोलापूरमध्ये ते त्यांनी हॉस्पिटल सुरू केलं स्वतःचं. आणि त्यात एक सांगायचं तर माझ्या जावईने जवळजवळ सोलापूरमध्ये किडनी ट्रान्सप्लांटचे 25 केसेस मागच्या 2 वर्षात केले, जे आतापासून सोलापूरला कुठल्याही डॉक्टरकडून एकही झालेलं नव्हतं. म्हणजे ती सोयच उपलब्ध होती. माझ्या त्या मुलगी आणि जावयांच्या प्रयत्नातून तिथं तो प्रकार सुरू झाला. माझी 2 नंबरची मुलगी आहे ती देखील TCS आणि सध्या ती सिंगापूरला आहे, जावई सिंगापूरला आहे, ती इंजिनिअरिंग MBA केलेलं आहे. आणि माझा मुलगा तो
तो इंजिनियर आहे. अर्थात मुलांनी प्रत्येकाने माझ्या मुलांना मी त्यांचं स्वातंत्र्य दिलं होतं की तुम्हाला जी आवड असेल त्या ठिकाणी तुम्ही तो निवड करा. त्याप्रमाणे मुलांना स्वतःचं इंजिनिअरिंग केल्यानंतर स्वतःच्या स्वप्रयत्नातून एक युनिट सुरू केलेलं आहे. त्या ठिकाणी ऑटोमोबाईलचं पार्ट्स मॅन्युफॅक्चरिंगचं काम तर चांगल्या प्रकारे कोल्हापुरात होतं. मग सुनबाई देखील त्या ठिकाणी त्या दोघांच्या ती इंजिनियरच आहे. दोघं त्यामुळे काम करतात. आणि साईसागर एंटरटेनमेंट यांच्यातर्फे जो पुरस्कार देण्यात येणार आहे त्यासाठी आपली निवड करण्यात आलेली आहे. तो पुरस्कार तुम्ही कोणाला समर्पित करावे? महाराष्ट्र चित्रपट महासंघ आणि साईसागर एंटरटेनमेंट यांचा आभार मानतो. पुरस्कार हा इतर पुरस्कारपेक्षा वेगळा आहे. परंतु आता हा पहिल्यांदाच मला असा प्रश्न आला की कोणाला मला समर्पित करणार, कारण असा कोणाला संधी कधी मिळाली नव्हती. कारण ही यावेळेस मात्र संधी मला मिळाली. पण म्हटल्याप्रमाणे जर सामाजिक ज्यांनी मला जाणीव दिली किंवा मला हे जे वडिलांदेखील जे काही म्हणजे आहे काम त्यापेक्षा ते वेगळं काम करायचं समाजा संदर्भात, जसं मी रोड सेफ्टीचं काम केलं, माझ्या वडिलांनी अध्यात्मबद्दलचं केलं होतं, तसं काम करत असल्यामुळं करण्याचं बाळकुडू ज्यांनी दिलं ते माझ्या आई वडिलांनाच मी समर्पित करणं मला तर सध्या समर्पित करता आनंद होईल. महाराष्ट्र चित्रपट महासंघ आणि साईसागर एंटरटेनमेंट यांच्यातर्फे आपणास हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सदरचा सोहळा हा 1 जुलै रोजी पनवेल येथील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके या नाट्यगृहात सादर करण्यात येणार आहे. सदरवेळी आपण अवश्य यावं आणि ह्या पुरस्काराचं स्वीकार करावा हे आपण पुरस्कार बद्दल आणि आपल्या निश्चितच मी सर्वोच्च मानाचं वाटतं. खास करून जिथं मी म्हणलं की समर्पित माझ्या आईवडिलांना करतो म्हणून मी खास मी म्हणजे अनेक सरदेशी पुरस्कार असले तर हा आगळा वेगळा आहे. याकरता खास परत एकदा चित्रपट महासंघाचा आणि साई एंटरटेनमेंट यांचा आभार मानतो.